ओडिशाचे पारंपरिक ओडिशी नृत्य, उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्य कथक, दक्षिण भारतीय नृत्यशैली भरतनाट्यम या नृत्यशैलींसोबतच आसामच्या माती आखाड्यात जोपासली गेलेली 500 वर्ष जुनी सत्रिय नृत्य परंपरा या भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा देखणा नृत्याविष्कार एकत्रित पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त होते सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत संगीत नाटक अकादमीचे सत्रिय केंद्र गुवाहाटी यांच्या वतीने आणि भारतीय विद्यापीठ अधिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि आसोमी यांच्या सहयोगाने आयोजित दीक्षा प्रवाह या कार्यक्रमाचे कोथरूडमधील बालशिक्षण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 60 कलाकारांनी सत्रिय संगीत आणि नृत्यशैलीचे सादरीकरण केले. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेते नरेंद्रचंद्र बरुआ, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या अनिता शर्मा, सत्रिय संगीतातील दिग्गज भास्कर ज्योती ओझा, संगीत नाटक अकादमीचे सहाय्यक संचालक राजू दास, पंडिता मनीषा साठे, प्राध्यापक शारंगधर साठे, डॉक्टर देविका बोरठाकूर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्रिय संगीताचे सादरीकरण करण्यात आले. वाद्य संवाद या सादरीकरणात मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि गायनाने उपस्थितांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची अनुभूती दिली. सत्रिय संगीतातील वाद्याच्या जुगलबंदीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कृष्णाय वासुदेवाय या श्लोकाच्या सादरीकरणात कृष्णाच्या लीला सादर करण्यात आल्या. यानंतर नरेंद्र बरुआ यांच्या बहार आणि अनिता शर्मा यांच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित रसिक थक्क झाले. सुंदर हस्तमुद्रा, तालबद्ध पदन्यास आणि त्याला भक्तीची जोड याद्वारे सत्रिय नृत्याचे सौंदर्य अतिशय देखण्या पद्धतीने कलाकारांनी उलगडले. प्राध्यापक शारंगधर साठे म्हणाले, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, संगीत नाटक अकादमीच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आणि असोमीच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने सत्रिय नृत्य आणि संगीताची 16 दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत गुरूंकडून जे ज्ञान प्राप्त झाले त्याचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले.